IIT, JEE, NEET किंवा MHT, CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये. प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी. त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा. अतिशय चांगले व कर्तव्यदक्ष उमेदवार माझे जवळचे मित्र सन्माननीय माजी आमदार सत्यजित आबा पाटील या सर्वांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर जिल्ह्याचा शिवसेनेचा मेळावा साजरा होत आहे. या मेळाव्याचे स्वरूप आता सन्माननीय माजी आमदार सन्माननीय सुरेशरावजी साळुंखे यांनी व्यक्त केलं की शाहू महाराजांना कशा पद्धतीने निवडून आणलं पाहिजे. ज्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी घोषित झाली आणि त्यावेळेस सन्मान्य उद्धवसाहेब कोल्हापूर शहरामध्ये कवीर नगरीमध्ये दाखल झाले, तर याचा माझा उद्देश किंवा याच्या माझे संस्कार आणि सुसंस्कृतपणा यामध्ये दिसून येतो की ज्या मुंबईच्या गादीला स्पर्श करण्यासाठी खुर्चीला शिवण्यासाठी अक्षरशः भारत देशातील मोठमोठे नेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाखाली लोळण घालत किंवा पाठिंबा मागण्यासाठी यायचे, त्यांचे चिरंजीव आज आदरणीय शाहू महाराजांना भेटण्यासाठी आले, याला एकच कारण होत की याला संस्कार म्हणायचे की त्या गादीचा मान राखण्यासाठी तुम्ही आमच्याकडे येऊ नका, मी राजवर येतो आणि आपणास पाठिंबा नाही, आपलेच आशीर्वाद घेऊन तुमच्या विजयासाठी आम्ही तिथं पुन्हा येतो, अशी एक चांगली आदरा देतो घोषणा करून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब निघून गेले. सुरेश सावळगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजश्री शाहू महाराजांचं योगदान बरेचसे वक्ते मंडळी आपापल्या भाषणातून व्यक्त करतील. शाहू महाराजांनी काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी काय केलं, वसतिगृह कशी बांधली, हे सर्व आपापल्या भाषणामधून व्यक्त होत नाही. भाषणामध्ये काय मतांतर व्हायचं की कोल्हापूरकरांनी एकदा तरी मला खासदार तुमच्या जिल्ह्याचा द्या, तर दोन खासदार कोल्हापूरवासियांनी दिले आणि आज पुन्हा एकदा अशीच परिस्थिती आलेली आहे. आटीधरीची लढाई असताना देखील राजश्री शाहू महाराजांचा हात चिन्ह असताना देखील शिवसेना आपली मशाल कशी हातामध्ये देईल आणि हात चिन्ह कसं निवडून येईल आणि मशालाचा विजय घोष महाराष्ट्र राज्यामध्ये कशा पद्धतीने नांदेल, हेच शिवसैनिकांचे सध्याचं स्वप्न समजावं. कोल्हापूर जिल्ह्याचे आपले उमेदवार राजश्री शाहू नसून सन्माननीय उद्धव साहेबच आहेत, अशा पद्धतीने आपण आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोर शिवसैनिकांनी राजश्री शाहूंच्या ठिकाणी उद्धव साहेबांनाच नजरेसमोर ठेवून हातासमोरील बटन दाबाव, एवढीच आपल्याला या मेळाव्याच्या अनुषंगानं विनंती करतो आणि आपण सर्वजण एक दिलानं एक ताकदीनं राजश्री शाहू महाराजांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोचवूया आणि या दिल्लीच्या गादीला एक ना एक दिवस समजावून सांगूया की महाराष्ट्र आजपर्यंत कोणापुढे झुकला नव्हता, त्यामुळे राजश्री शाहू महाराजांचा विजय निश्चित होता, इतकंच आपल्यासमोर विनम्र आव्हान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.